कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा जाळत मारले जोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। बीडच्या शिरूळ कासार येथे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांची प्रतिमा जाळत जोडे मारो आंदोलन केले। मी देवेंद्र फडणवीस यांचा मूर्ख गुलाम असे पोस्टवर लिहून त्यावर असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी युवकांनी जोडे मारत आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। गोपीचंद पडळकर च्या नावाने, देवेंद्र फडणवीसच्या गुलामाच्या नावाने करणाऱ्या गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकरांनी संयम बाळगायला हवा होता, ते भावनेच्या भरात बोलून गेले, देवेंद्र फडणवीस। गोपीचंद पडळकर यांनी भावनेच्या भरात शरद पवारांवर टीका केली। शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीये, त्यामुळे कोणत्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही। विरोधाची भावना असू शकते, पण या शब्दात मांडणं योग्य नाही। त्यामुळे लवकर गोपीचंद पडळकर याबद्दल क्लॅरिफिकेशन देतील असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे तरुण नेत्यांनी बोलत असताना संयम बाळगायला पाहिजे। भावना जरी कठोर असल्या तरी शब्द योग्य वापरले पाहिजेत असं म्हणत गोपीचंद पडळकरांची कानउघडणी केली। आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत। चर्चा केली, बघा पहिल्यांदा तर एक गोष्ट मी त्यांना सांगितली की पवार साहेब जे आहेत हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण ते आमचे शत्रू नाही। आणि केवळ पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे। एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे, या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही। आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे, मी भावनेच्या भरात बोललो, पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन आणि ते त्यांना देखील मान्य आहे। मला असं वाटतं की शिस्तीपेक्षा कधी कधी जे अतिशय तरुण आमचे नेते असतात, म्हणजे सगळ्याच पक्षांचे, हे बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे। भावना कठोर असू शकतात, पण त्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे योग्यच वापरले गेले। आमदार पडळकर यांनी शरद पवारांवर केलेली टीका अयोग्य। प्रवीण दरेकर। आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे समर्थन करता येणार नाही, मात्र त्यांनी ही टीका का केली आहे याचं संशोधन होणं गरजेचं आहे असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांनी बोलताना व्यक्त केले. आतापर्यंत राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीयवादींच्या पिंजऱ्यात उभे केले, परंतु अशी टीका करणे अयोग्य आहे. हे पडळकरांचे वैयक्तिक मत असू शकते. आळतेगावचे माजी चेअरमन व दिग्विजय ज्वेलर्स आणि स्टील सेंटरचे प्रोप्रायटर मधुकर पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. आळतेगावच्या विठ्ठल सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तसेच दिग्विजय ज्वेलर्स आणि स्टील सेंटर विटा चे प्रोप्रायटर मधुकर पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. माजी आमदार सदाशिव पाटील तसेच विटा नगरपालिका माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मधुकर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. पंकज दबडे, हर्षल निकम, समीर शेख, श्रीकांत कोर्टे आदी मित्र परिवारासोबत मधुकर पाटील यांचा जन्मदिवस आनंदात पार पडला. महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट सगळ्यात जास्त. देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आढळून आले अशा वेळी कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. कोरोनावर मात करण्यात राज्यात कोल्हापूर जिल्हा हा अग्रस्थानी आहे. जिल्हा प्रशासनाने नेटकं नियोजन, पोलीस दलाने घेतलेली मेहनत, पालिकेने वेळोवेळी उचललेली कठोर पावलं आणि कोल्हापूरकरांनी केलेलं नियमांचं पालन यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुमारे 94% आहे. 750 पैकी 703 रुग्ण बरे होऊन परतले आहेत, तर 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 39 रुग्ण सध्या उपचार घेत असून लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. माधवनगर येथील अक्षय मिल्स कडून महानगरपालिकेला 540 मास्कची मदत. सामाजिक उद्देशाने माधवनगर येथील अक्षय मिल्स कडून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला 540 मास्क भेट म्हणून देण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे हे मास्क अक्षय शहा यांनी सुपूर्द केले. हे मास्क पूर्णपणे कॉटनचे असून ते स्वच्छ धुवून पुन्हा वापरले जाऊ शकतात. याचबरोबर मास्क जैविक असून ते नष्ट करता येतात. महानगरपालिका कर्मचारी कोरोनाला तोंड देत असताना त्यांना मास्कची आवश्यकता ओळखून अक्षय मिल्सचे प्रमुख अक्षय शहा यांनी महानगरपालिकेच्या लोगोचा समाविष्ट करून असे मास्क आज मनपा प्रशासनाकडे सुपूर्द केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा.